उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामती कुस्तीगीर संघ आणि जय पवार यांच्या संकल्पनेतून भव्य कुस्ती स्पर्धा दंगलीचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत अनेक मल्लांनी सहभाग घेतला तर प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मल्ल गीता फोगट ही प्रमुख अतिथी होती. तसंच राज्याचे क्रीडामंत्री देखील यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी, ॲथलीटसाठी आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे. त्यातल्या त्या योगेश्वरजीशी मी बोलत होतो, त्यांनी मला विचारलं की आज इथं आपण रबर मॅट का नाही ठेवली, आणि त्यांना मी सांगितलं की कुस्ती मातीतला खेळ आहे, आणि जर आपली धरतीची मातीत आपण ही हा खेळ खेळला नाही तर अजून कुठे खेळणार. ऑलिम्पिकला रबर मॅट असती पण आपल्या स्वतःच्या मातीवरती आपल्याला हा खेळ खेळायचा आहे. अनेक खेळाडू महाराष्ट्राचे आहेत आणि पॅरिस मध्ये सुद्धा अतिशय चांगली कामगिरी जर करून आले तर त्या जे स्वर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक जे त्यांना मिळणार आहेत त्यांना सुद्धा रोख रकमेमध्ये सुद्धा आपण 1 कोटी रुपये, 75 लक्ष रुपये आणि 50 लक्ष रुपये सुद्धा माननीय अजितदादा पवार साहेबांच्या सूचनेनुसार आपण त्यांना रक्कम त्या ठिकाणी आपण देणार आहोत.